येथे माझ्याजवळ एक आकृती दिलेली आहे हा एक त्रिकोण ए बी सी असून बाजू सी ए आणि बाजू सी बी ह्या समान दिलेल्या आहेत यावरून सरळच बाब आहे की हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे येथे या दोन बाजू समान दिलेल्या आहेत येथे आम्हाला किरण सी डी हा समांतर दिलेला आहे बाजू ए बीला आणि येथे आम्हाला हा कोण आणि हा कोण हा कोण आहे दोन एक्स आणि हा कोण आहे याक्स अधिक दाम हे दिलेला आहे चला तर माहीत करून घेऊया या यक्सची किंमत किती आहे ते येथे माझे लक्ष या समद्विभुज त्रिकोणाकडे जाते येथे ही बाजू आणि ही बाजू समान दिलेली आहे आणि सरळच आहे की हा कोण आणि हा कोण हे दोन्ही कोन समद्विभुज त्रिकोणानुसार समान आहेत परंतु येथे आपल्याला हे दोन्ही कोण माहीत नाही चला तर पाहूया आणखीन काय दिलेले आहे ते येथे आपल्याला दिलेले आहे बाजू ए बी ही समांतर आहे किरण सी डी ला या किरण सी ला मी एक रेषा बनवितो ही झाली एक रेषा सी डी आणि ही रेषा समांतर आहे बाजू ए बीला यालासुद्धा मी एक रेषा बनवून घेतो ही आहे रेषा ए बी येथे आमच्याजवळ एक रेषा आहे ए बी आणि दुसरी रेषा आहे सी डी ह्या दोन्ही रेषा एकमेकांना समांतर आहेत आणि यांच्यामध्ये जर बघितले तर या ठिकाणी सी बी ही यांची छेदी आहे या सी बीलासुद्धा मी एक रेषा बनवून घेतो या ठिकाणी रेषा सी बी ही रेषा ए बी आणि रेषा सी डीची शेदी का आहे तर या ठिकाणी आपल्याला काही संगत कोणसुद्धा दिसत आहे हा जो कोण आहे हिरवा कोण हा कोण एक्स अधिक दहा आहे हा कोण आणि हा कोण हे समान आहेत संगत कोणानुसार म्हणजेच हा कोण आहे एक्स अधिक दहा जर, तर या कोणाचे माप सुद्धा दहाच असेल आता हा कोण आणि हा कोण हे दोन कोण परस्परांचे विरुद्ध कोण आहेत जर हा कोण एक सदिक दहा आहे तर या कोणाचे माप सुद्धा एक दहा असेल जर हा कोण एक सदिक दहा आहे तर हा कोण सुद्धा यसदिक दहा असेल कारण हे दोन कोण समान आहेत समद्विभुज त्रिकोणानुसार म्हणजेच या कोणाचे माप एक सदिक दहा आहे तर या कोणाचे मापसुद्धा एक सदिक दहा असेल आता तुम्ही जर पाहिले तर माझ्याकडे समद्विभुज त्रिकोणाचे तीनही कोण आहेत हा पहिला कोण हा दुसरा हा तिसरा आणि आपल्याला माहीत आहे की कोणत्याही त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आणि हे तीनही कोण आपल्याला एकच्या रूपात मिळालेले आहेत चला तर याद्वारे आपण एकची किंमत काढूया तर येथे मी तीनही कोणांच्या मापांची बेरीज करतो दोन एक अधिक यक्स अधिक दहा अधिक यक्स अधिक दहा आणि हे बरोबर आहे एकशे ऐंशीच्या चला तर हे समीकरण आपण सोडून घेऊ आणि या ची किंमत काढूया येथे आपल्याजवळ आहे दोन एक्स यक्स आणि यक्स यांची जर बेरीज केली तर ती मिळेल आपल्याला चार यक्स अधिक या ठिकाणी दहा अधिक दहा आणि हे होईल वीस आणि हे बरोबर आहे एकशे ऐंशीच्या आता दोन्ही बाजूतून आपण जर वीस वजा केले तर वीसमधून वीस जर कमी केले तर शून्य राहील आणि या बाजूला एकशे ऐंशी मधून जर वीस वजा केले तर एकशे साठ राहतील तर येथे मी लिहितो चार एक्स बरोबर एकशे साठ आता या समीकरणाच्या दोन्ही बाजूला मी चारने भागून घेतो चार एक्स भागेले चार बरोबर एकशे साठ भागेले चार, भागे चार, भागे चार। आणि या ठिकाणी चार एक्स भागिले चार म्हणजे या ठिकाणी राहील एक्स आणि ही बरोबर राहील एकशे साठ भागेले चार म्हणजेच राहील चाळीस या ठिकाणी एक्सची किंमत मिळालेली आहे चाळीस तर आपण या कोणाची मापे काढूया या ठिकाणी आहे एक्स अधिक दहा आणि एक्सची किंमत आहे चाळीस अधिक दहा हे होईल बरोबर पन्नास अंश या ठिकाणी आहे दोन एक्स म्हणजे दोन गुणिले चाळीस बरोबर होईल ऐंशी अंश आणि येथे बघा यक्स अधिक दहा हे आत्ताच आपण काढलेले आहे हे आहे पन्नास अंश आणि या सुद्धा येईल एक्स अधिक दहा ते बरोबर होईल पन्नास अंश म्हणजे यांची जर बेरीज केली आपण पन्नास अधिक पन्नास शंभर अधिक ऐंशी बरोबर एकशे ऐंशी म्हणजे या ठिकाणी आपण सर्व कोणांची मापे काढलेली आहेत